नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। आर्थिक परिस्थिती, पालकांची दुर्लक्ष, व्यसन, त्यात नेटवर्कचे वाढते जाळे, यात अनेक अजाण बालके गुन्हेगारीच्या वाटेकडे वळताना दिसतेत। झोपडपट्टी मध्यवर्गीय घरांसह उच्च भूवस्तीतील मुलेही सहज गुन्हे करताना सापडतेत। धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक बाल गुन्हेगार हे पालकांसोबत राहणारे आहेत, त्यामुळे पालकांनी वेळी सतर्क होत आपल्या पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे बनले। NCRBC अहवालातून देशातील बाल गुन्हेगारी हा चिंतेचा विषय ठरते। गेल्या वर्षाच्या आकडेवारीनुसार बाल गुन्हेगारीत दिल्ली पाठोपाठ मुंबईचा दुसरा क्रमांक लागतोय। या गुन्हेगारीत 16 ते 18 वयोगटातील बालकांचे प्रमाण सर्वाधिक आहे। हत्या, वाहन चोरी, बलात्कार, चोऱ्या अशा एक ना अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकून पाहणाऱ्या बालकांना रोखण्यासाठी सामाजिक व्यवस्था देखील लोप पावते। उच्चभ्रू समाजातील मुलेही गुन्हेगार म्हणून पुढे येत आहेत। बाल गुन्हेगारीची अनेक कारणे असली तरी आपल्या दिसणाऱ्या कारणांचा योग्य वेळी शोध घेऊन बंदोबस्त केल्यास बाल गुन्हेगारीची समस्या काही प्रमाणात आटोक्यात आणणे शक्य असल्याचे पोलिसांचे म्हणणे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास क्रमून विकासाचा नमस्कार।